न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी 25 फुटार आणि पारंपरिक ढोल वाद्याच्या गजराने जंगी स्वागत करून 75व्या वाढदिवसानिमित्त फेटा बांधून विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिकृती देत शुभेच्छा दिल्यात. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय भुजबळ साहेबांचं आज 75 साजरी केली. आम्ही 3 दिवसापूर्वी मुंबईला पण पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने तिथं नाशिकचे सर्व पदाधिकारी गेले होतो. तिथेही कार्यक्रम झाला सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत. आजही सर्व नाशिककर, नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातनं लोक येऊन साहेबांना शुभेच्छा देत आहे. आम्ही सकाळी 175 किलो फुलांचा हार, तसा 20 फुटी फुलांचा मोठा हार राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं साहेबांना अर्पण करून शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यामुळं राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं साहेबांना खूप खूप शुभेच्छा. साहेबांना कुठल्याही पदाची गरज नाही, त्यामुळं साहेब हे विकास पुरुष आहे. त्यांना पालकमंत्री असतील नसतील, आता तुम्ही काही दिवसापूर्वी बस दुर्घटना जी झाली तिथेही कोणी कुठलाही नेता न पोहोचता सर्वात प्रथम भुजबळ साहेब पोहोचले होते. त्यामुळं साहेबांना कुठल्याही पदाची गरज नाही. नाशिकचा जिल्ह्याचा विकास हा साहेब नक्कीच आपल्या परीने नक्की करतील. न्यूज इंडिया 27 साठी अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, नाशिक.